त्यांना ओळखीचे सुद्धा भेटले. असंच तुमचं प्रेम कायम राहू द्या. नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल ब्लॉग कशावरती आहे. तर मला सांगायला तुम्हाला खूप आवडतं आहे, कारण की ज्या गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यापासून आपल्या यूट्यूब चॅनलला सुरुवात झाली होती, तो म्हणजे आपला खैराणीचा राजा 22 फूटवाला, त्या गणपती बाप्पाचा आज आगमन सोहळा आहे. तर आपण पुन्हा एकदा त्या गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जात आहोत. तर माझ्यासोबत तुम्हालासुद्धा आगमन सोहळा अनुभवायला मिळणार आहे, एन्जॉय करायला मिळेल. खूप सारे बँजोबीट्स आहेत, खूप सारे ढोलताशा पथकसुद्धा आहेत. तर गणपती बाप्पाचं आगमनाला आता सुरुवात होईल अर्ध्या एक तासामध्ये. तर आता आपण निघणार आहोत, भेटत राहूया मध्ये मध्ये. आणि आपल्यासोबत आज आहे अमित राले क्रिएशन, त्याचं यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती आयडी आहे अमित राले क्रिएशन आहे. आणि सोबत आपल्या मोटू येणार आहे, बाकीची पोरं मागसून येणार आहेत. आपल्याला पुढे जाऊन थोडं थोडं शूट घ्यायचे आहेत, त्यामुळे आपण पुढे चाललो आहे. तर बघूया आगमन सोहळा कसा अनुभवायला मिळतो. आपल्या साकीनाक्यामध्येच आहे तो गणपती बाप्पा पहिले यायचा परेल वर्कशॉपवरून. त्यावेळेला एवढं जास्त काय बँजोबीट्स वगैरे नसायचे, कारण तिकडनं यायला इथे लेट व्हायचा. पण गेल्या काही वर्षांपासून गणपती बाप्पा हा खैराणीच्या राजाच्या मंडपामध्येच साकार होतो, आणि मग तिकडनं गणपती बाप्पाचा आगमन सोहळा सुरू होतो. तो आपल्या साकीनाका बीट चौकीपर्यंत, तिथून पाईपलाईनला आतमध्ये गणपती बाप्पा शिरतो आणि परेरावाडीपासून बँजो वगैरे वाजायला सुरुवात होतात. मंडपाकडे थोडेफार ढोलताशा पथक आणि एक किंवा दोन बँजो बीट्स असतात, ते वाजवल्यानंतर ते बंद करून मग परेरावाडीमध्ये गणपती बाप्पाचा प्रवेश होतो. तिकडनं मग रिव्हर्स मागे सर्व बँजो बीट्सला वाजवायची संधी मिळते, आणि तिकडनं मग गणपती बाप्पाचा आगमन सोहळा खऱ्या अर्थाने सुरुवात होतो. तर आपण सुद्धा जातो आहे अनुभवायला, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा अनुभव घेता येईल खैराणीच्या राजाच्या आगमन सोहळ्याचा. तर आपण आता निघूया, अमित राळे सिग्नलवरती येईल, तिकडे गेल्यावरती त्याला तर भेटवतोच, मोटू तर आपल्यासोबतच आहे. तर जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर गणपती बाप्पा मोर या खैराणीच्या राजाचा विजय असो. तर चला आपण निघू. आपण आलोय सिग्नलवर, आपल्या बरोबर आहे मोट अमित राळेच वाट बघतोय. अमित राळे आला की आपण त्याला भेटू आणि कल्टी. चला, आपल्याला अमित राळे भेटलाय. अमित राळेनी आपल्याला गाडीवर बसवलंय. अमित राळे इधर देख भाई, नया ड्रायव्हर आहे, जरा घाबरतो पण ठीक आहे. आम्ही चाललोय ट्रिपला, कारण आपल्याला जवळ साकीनाक्याला जायचं आहे, आणि बघू पुढे ट्रॅफिक असली तर उतरून चालत जाणार आहे, त्यामुळे मग ट्रिपल सीट चाललो आपण. आगमनाला सुरुवात झाली असेल नेहमीप्रमाणे, आज पण आपल्याला झालाय उशीर. हा अमित राळे ना यार, गाडी घेऊन यायला लय टाइम लावला भावाने, मिलिंद नगरवरून इथे यायला 15 मिनिटं लागली त्याला, है ना अमित राळे बरोबर ना? हा पण बोलतो बघ. चला आपण डायरेक्ट लोकेशनवर जाऊन भेटूया. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय खैराणीला आणि अजून तरी गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याला सुरुवात नाही झाली आहे, कारण पूर्ण सामसूम आहे, लेट झालं आहे वाटतं. तर आपण आता आधी जाऊया डायरेक्ट मंडपाकडे आणि बघूया तिकडचं काय माहोल आहे. तर गणपती बाप्पाचं लुक सर्वांना दाखवायला सुरुवात केली आहे की नाही माहिती नाही, अजून त्यांच्या ऑफिशियल पेजवरती फोटो आलेला. तर आपण आता आधी तिथे जाऊया आणि बघूया. ढोलताशा पथक वगैरे तर आले आहेत, तिकडे काय माहोल आहे तो आपण जाऊन तिकडे बघू. अमित राळेचा भाव सुद्धा येतोय, बघूया काय मजा भेटते. हो हो, सिद्धिविनायक बीट्स तुषार भाई सेटअप लागायला अंदर. चला आपण भेटू. आज गर्दी बघा, गर्दी बघा, खतरनाक गर्दी, सगळे कॅमेरामॅन फोटोशूट. Thank you.
मंडपाच्या बाहेरचं शूट करून झालंय. आपण बाहेर जाऊ आणि जसे जसे बीट्स वाजायला सुरुवात होतील सर्वांचं थोडं थोडं शूट घेऊ. ब्लॉग जास्त लांबवणार नाही. अमित राळेत आपण गोपरत आलो. काय गोपरत आलो? 35% झालं आता. 35% चार्जिंग. त्याला परत जायचंय परेलला. आपण काय जाणार नाही. आपण फक्त इथे शूट करणार संध्याकाळ रात्रीपर्यंत. मग आपण घरी जाऊ. गरम खूप होत आहे ना. पट्टे गरम होत आहे. ऊन एवढं आहे ना. तुफान तुफान ऊन आहे. मोठू वैतागला. भेटू पुढे जाऊ. आपण परेरावाडीच्या एंडला आलोय. गणपती बाप्पा अजून मागे आहे. इकडे बसून थोड्याशा चर्चा झाल्यात. रोहे आहे आणि भाव आहे आपल्यासोबत. मोठू वैतागला. मोठू जाईल थोड्या वेळाने घरी. तर इथे बसू. इथे वेगवेगळे बीट्स लागतील. बीट्सचे व्हिडिओज घेऊ आणि मग जसा गणपती बाप्पा पुढे निघेल तसं तसं आपण पुढे जाऊ. गणपती बाप्पा अजून मागे आहे. तो परेरावाडीत येऊन यूटर्न मारणार. त्यानंतर मग परत आपल्याला बँजोचे व्हिडिओज बघायला मिळतील. Thank you.
1 hour later. मित्रांनो आगमन सोहळा कव्हर करून फायनली आपण घरी आलोय आणि घरी आल्या आल्या ताईला दाखव नको म्हणता असं कसा. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, खैरानीच्या राजाचा आगमन सोहळा कसा वाटला? भरपूर सारे बीट्स होते, अजून 2-3 बीट्स बाकी होते पण ते आपण कव्हर नाही केले कारण आपल्याला घरी यायचं होतं, कारण आपण लवकर गेलो होतो. तर असा काहीचा आपला आजचा ब्लॉग होता. जास्तीत जास्त बँजो बीट्सचे व्हिडिओ मी ॲड केले आहेत. तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप मजा आली, खूप जण ओळखीचे सुद्धा भेटले. असंच तुमचं प्रेम कायम राहू द्या. भरपूर जणांनी सपोर्ट केला आहे आपल्या चॅनलला आणि आज सर्वजण एक एक करून भेटत होते तर मलासुद्धा खूप बरं वाटत होतं. तर असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर, ओम साईराम.